Iya, rambut. इकड़े बाद थोड़ा चेयरमैन साहब लड़का का भारतीय जनता पार्टी बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आमदार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी हो कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो, देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो, भारतीय जनता पार्टी आज या ठिकाणी गोरखतांगडा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक अध्यक्ष अधिकारी श्री साळोख साहेब व काकडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आहे। या निवडणुकीमध्ये तब्बल 40 वर्षांनंतर भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसवर विजय मिळवून या सोसायटीवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवलेला आहे। या ठिकाणी आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते कृष्णा पाटील तांगडे यांची चेअरमनपदी, तर दुसरे आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते रामराव संतोषराव पाटील तांगडे यांची व्हाईस चेअरमनपदी बिनविरोधपणे निवड करण्यात आलेली आहे। मोदी सरकारनं निर्माण केलेल्या नवीन सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून, तसेच नवीन केंद्रीय सहकार मंत्री माननीय आमदार अमित शहाजी यांच्या स्वप्नातील सहकार क्षेत्रातील विकासाची कामं इथून पुढे देशभर सुरू होणार आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली आमची विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था ही शेतकरी, वंचित व शोषित यांच्यासाठी कार्य करेल। बेरोजगार युवकांना रोजगारासाठी साधनं उपलब्ध करून देण्यासाठी आमचा सतत प्रयत्न राहील। या निवडणुकीमध्ये वडोदतांगड्यातील जनतेनं जो आमच्या संपूर्ण जय अंबिका पॅनलवर विश्वास दाखवला, त्याबद्दल मी वडोदतांगड्यातील सर्व जनतेचे, मतदारांचे, आमच्या सभासदांचे या जय अंबिका पॅनलच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक आभार मानतो व इथून पुढं त्यांच्यासाठी आम्ही अविरतपणे कष्ट करत राहू। त्यांच्या विकासासाठी मी त्याप्रमाणे आमचे नवनिर्वाचित चेअरमन कृष्णा पाटील तांगडे, व्हाईस चेअरमन रामराव संतोषराव पाटील तांगडे व सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळ हे वडोदतांगड्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध राहू असं या ठिकाणी मी वचन देतो। या निवडणुकीमध्ये गावातील ज्या भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी आम्हाला मदत केली, पक्षाचं एकनिष्ठपणे कार्य केलं, त्या सर्व ज्ञात अज्ञात कार्यकर्त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो। इथून पुढे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे साहेब, तसेच आमच्या जिल्ह्याचे युवा नेते माननीय आमदार संतोष पाटील दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं नवनिर्वाचित संचालक मंडळ गावाच्या व शेतकऱ्यांच्या विकासासाठी अविरतपणे कार्य करेल अशी खात्री मी या ठिकाणी व्यक्त करतो। व पुनश्च एकदा सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळ, नवनिर्वाचित चेअरमन, व्हाईस चेअरमन यांचे मी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्वागत करतो, त्यांचे अभिनंदन करतो। व या निवडणुकीसाठी आमचे अध्यक्ष अधिकारी साळोख साहेब व काकडे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांच्यासुद्धा संचालक मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो। धन्यवाद।